नमस्ते विद्यार्थी मित्रो आपले याचे सहावे व्याख्यान आपला जो विषय आहे लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य यातील पहिले प्रकरण आपण बघत होतो त्यातील जो उपघटक आहेत त्या उपघटकांमध्ये लोक आणि साहित्य या पदाचे स्पष्टीकरण आपण करत होतो मागील व्याख्यानामध्ये आपण लोक ह्या पदाचे स्पष्टीकरण केले आता साहित्य ह्या पदाचे स्पष्टीकरण आपण करणार आहोत लोक नेमकं कशाला म्हणायचे लोक म्हणजे एखादा वर्ग किंवा एखादा समूह किंवा एखादा एक मनुष्य किंवा अनेक मनुष्य किंवा एक मानवजात समाज या विषयीची चर्चा आपण अनेक संदर्भाच्या अनुषंगाने केलेली आहेत आता साहित्य लोकसाहित्य ह्या शब्दामध्ये असलेले दोन उप पद लोक आणि साहित्य आता साहित्य हे शब्दाचा अर्थ आपण बघणार आहोत साहित्य नेमकं कशाला म्हणायचे साहित्य ह्या शब्दाची व्याप्ती आणि साहित्य ह्या शब्दाची नेमकी परिभाषा काय तर ही आपण आता बघणार आहोत तर बघा साहित्य शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर लोकविद्या लोकवाङ्मय लोकसाहित्य ह्या शब्दातील पहिले पद लोक आहे तर दुसरे पद वाङ्मय विद्या साहित्य असे आहे हे शब्द कोणत्या अर्थाने वापरले जातात म्हणजे लोकसाहित्य ह्या शब्दाविषयीचे जे आपण फोड करत करतो त्यामध्ये लोकाधिक साहित्य किंवा साहित्य हा याला समानार्थी शब्द लोकाधिक विद्या किंवा लोकाधिक वाङ्मय आणि लोकाधिक साहित्य म्हणजे यातील पहिलं पद लोक आणि दुसरे पद वाङ्मय विद्या साहित्य ह्या अर्थाने आपण वापरतो विशिष्ट अध्ययन सामग्रीच्या आधारे प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे विद्या असे आपण परंपरागत असा विचार आपण करतो ज्ञान म्हणजे विद्या आता ही विद्या कुठून मिळते तर पौराणिक काही संदर्भ जर आपण बघितले तर भारतीय संस्कृतीमध्ये चार वेद दिलेले आहेत त्या चार वेदांमधली जे ज्ञान आहे त्याला विद्या असं म्हणतात अथर्वेद यजुर्वेद सामवेद आणि ऋग्वेद किंवा भारतीय परंपरेचा इतिहास किंवा पौराणिक पुराण कथा जी अठरा पुराण आहे ती सर्व विद्या आणि देवजनविद्या आता पूर्वी सगळं साहित्य किंवा वाङ्मयता किंवा जी काही लिखित स्वरूपात लिखाणाचे शोध लागल्यानंतर लिखित स्वरूपात जे काही लेखन किंवा विद्या जी आहे ती सर्व सर्व विद्या ही देवजन विद्या म्हणजे द दैवत कल्पना घेऊन किंवा देवादिकांच्या एका विषयाला धरून त्या लिहिलेल्या आहेत ह्या अशा विद्यांची नावे तैतिरियन ब्राह्मणात ह्या ग्रंथात आढळतात चार वेद ब्राह्मणे इतिहास पुराणे कल्प व नारांशी गाथा अशी विद्येची नावे तैतरीय अरण्यक्यात दिलेली आहे दुसरा एक ग्रंथ आहे चार वेद इतिहास पुराणे उपनिषद श्लोक सूत्रे व्याख्याने ह्या विद्यांचा उल्लेख ब्रहदारण्यात आला आहे छंदोग्यातील विद्यांची सूची याहून विस्तृत आहे हा भाग आपल्याला जर सखोल आपण आणखीन अभ्यास करायला घेतला तर आपल्याला ह्या सर्व विद्या किंवा वाङ्मय किंवा साहित्य या, कि वा कि या शब्दाला समानार्थी म्हणून ज्या परिभाषेमध्ये जे काही संकल्पना किंवा परिभाषेमध्ये जी काही गोष्ट येते विद्या ह्या नावाने तर ह्या सर्व पौराणिक ग्रंथांमध्ये आपल्याला दिसून येतो तर बघा याशिवाय व्याकरण राज्यशास्त्र धर्मशास्त्र आयुर्वेद अर्थशास्त्र ज्योतिषशास्त्र अश्वशास्त्र योगशास्त्र शब्दशास्त्र यांनाही विद्या असे संबोधले गेलेले आहेत प्राचीन ग्रंथांमध्ये ह्या सगळ्या हे सगळे शास्त्र म्हणूया किंवा हे सगळे विद्या यांना आपण विद्या ह्या शब्दाने संबोधलं जातो प्राचीनांनी चौदा किंवा अठरा विद्या मानल्या आहेत जैन धर्मग्रंथामध्ये सुद्धा चार वेद आहे इतिहास निगुंठ सहा वेदांगे आणि सहा उपांगे मिळून अठरा विद्यांची संख्या मानली गेली आहे आता विद्या हा शब्द साहित्य किंवा वाङ्मय या अर्थाने आपण बघत आहोत की नंतर आपण वाङ्मय आणि साहित्य आधुनिक अभ्यासकांनी किंवा अलीकडच्या अभ्यासकांनी लोक अधिक साहित्य आता साहित्य हीसुद्धा परिभाषा कशी व्यापक आहे ती जर इथे लागू केली तर साहित्य लोक लिखित स्वरूपातलं जे साहित्य आहे त्याला ती परिभाषा इथे लागू पडत नाही पुढे आपल्याला ते बघायचंच आहे तर बघा याज्ञवल्की यादी स्मृतीत ही संख्या अठरा आहेत भारतीय विद्या ह्या अगम आणि निगम अशा दोन स्वरूपात विकसित झाल्या वर उल्लेखलेल्या बहुतांशी विद्या हे निगम विद्या होत आता बघा विद्या आणि निगम विद्या अशा दोन प्रकारच्या विद्यांचा उल्लेख येथे दिसतो त्यामध्ये कल्प सिद्धांत संहिता तंत्र यामल व डामर हे विद्या मुख्य भेद होत विद्यांना प्राकृत विद्या असेही म्हणतात याशिवाय आत्मबलाने किंवा योगबलाने प्राप्त होणाऱ्या काही दिव्य विद्या आहेत त्यांना सिद्धी असेही म्हणतात अशी माहिती संस्कृती कोशात आहे आता योगबल आणि आत्मबल आता बल 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 म्हणजे शक्ती आता ह्या पद्धतीने प्राप्त करणारे केले जाणारी विद्या आता आत्मिक बल म्हणजे आत्म आत्मा हा केंद्रस्थानी ठेवून आत्म्याच्या शक्तीने मिळवलेली विद्या आणि योगबल म्हणजे योगसाधने म्हणजे आपण ज्याला आपण इथे तंत्र हा शब्द आलेला आहे यामल डामर म्हणजे जारण मरण तंत्र मंत्र वगैरे अशा पद्धतीचं एक अभ्यास ज्याला वरती ज्योतिषशास्त्र आहेच ह्या पद्धतीने पूर्वीच्या काळी केल्या जायचा अजूनही तो केला जातो तरी ह्या पद्धतीने मिळवलेली जी माहिती थोडक्यात आपण इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेशन म्हणू किंवा ज्याला ज्ञान म्हणू नॉलेज तर ह्या सगळ्या गोष्टींना विद्या असं म्हटलं जातं द वा पोद्दार यांनी फोकलोरसाठी लोकविद्या हा शब्द सुचविला होता यातील विद्या शब्दाचा अर्थ किती व्यापक हे वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येते लोकपरंपरेतील विद्या म्हणजे लोकविद्या असा अर्थ त्यांना अभिप्रेत असावा पण द वा पोद्दारांनी सुचवलेली ही संज्ञा फारशी काही रुग्ळी नाही हे आपल्या लक्षात येतं की त्याला पर्यायी शब्द नंतर जे आलेले आहेत ते आपण बघणार आहोतच पण सुरुवातीला लोकविद्या हा शब्द सुचविला तर त्यामध्ये तो शब्द काही रूळ रूळला नाही लोकविद्येप्रमाणेच लोकवाङ्मय अशी एक संज्ञा रूढ झा रूढ असलेली दिसते इंग्रजीमध्ये साहित्य ह्या अर्थी लिटरेचर असा शब्द वापरला वा जातो वाङ्मय ह्या शब्दासाठी इंग्रजीत लिटरेचर असा शब्द रूढ आहेत म्हणजे लँग्वेज आणि लिटरेचर लिटरेचर म्हणजे साहित्य किंवा वाङ्मय ह्या अर्थाने तो इंग्रजीमध्ये आहेत आणि मराठीमध्ये भाषा आणि वाङ्मय असे दोन वेगवेगळ्या परिभाषा किंवा असे दोन 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 वेगवेगळे घटक आपल्याला दिसतात मराठीमध्ये जसे साहित्य आणि वाङ्मय असे दोन शब्द आहेत तसे इंग्रजीत नाहीत इंग्रजीतील साठी आपण कधी वाङ्मय तर कधी साहित्य असे शब्द वापरतो म्हणजे लक्षात घ्या वाङ्मय किंवा साहित्य ह्या दोन वेगवेगळ्या समानार्थी परिभाषा आपण मराठीमध्ये वापरतो वाङ्मय आणि साहित्य हे, हे शब्द एका अर्थाने नसून एका अर्थाचे नसून त्यात फरक आहे वाङ्मय ही संज्ञा सर्जनात्मक आणि शास्त्रीय वैचारिक अश अशा समग्र सामग्रीसाठी वापरणे आवश्यक आहे त्यामुळे वाङ्मय हा शब्द इंग्रजीतील लोर ह्या शब्दाच्या अर्थाजवळ जाणारा असला तरी लोर या शब्दाच्या सर्व छटा वाङ्मय शब्दातून प्रकट होत नाहीत हे लक्षात घ्या फोकलोर फोक आणि लोर तर फोक म्हणजे लोक आणि लोर म्हणजे साहित्य अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये हा शब्द आहेत पण इथे लक्षात घ्या की वाङ्मय ही संज्ञा मराठीमध्ये सर्जनात्मक म्हणजे क्रिएटिव्ह म्हणजे नवनिर्मिती करणे एखाद्या एखाद्या लेखकाने कविता लिहिणे एखाद्या लेखकाने एखादी कादंबरी लिहिणे कथा लिहिणे किंवा त्याला जे सुचलेलं आहे सर्जन नवनिर्मितीने एखाद्या नैसर्गिक ठिकाणी गेल्यानंतर त्याला सुचलेली कविता ही सर्जनात्मक निर्मिती असते आणि शास्त्रीय वैचारिक अशा सामग्रीसाठी वापरणे आवश्यक आहे असं वाङ्मयाची परिभाषा केली जाते त्यामुळे इंग्रजी शब्दशी जो काही लोर हा शब्द आहे त्या शब्दातून वाङ्मयी ह्या मराठीतल्या शब्दातून प्रगट होणाऱ्या ज्या छटा आहे किंवा प्रगट होणारी जो अवाक आहे तो लोर ह्या शब्दात प्रगट होत नाही असे मत मांडले गेले काही उदाहरणं आपण बघा खेळ विधी कला यांचा अंतर्भाव वाङ्मय संज्ञेत होत नाही प्रचलित अभ्यासात लोक वाङ्मय अशी संज्ञा वापरली जात असली तरी परिपूर्ण नाही असेही मत मांडले गेले इंग्रजीतील फोकलोर हे शब्दासाठी दुर्गा भागवतांनी लोकसाहित्य अशी संज्ञा प्रथम वापरली आणि ती आज रुळलेली आहे लोकसाहित्य ह्या शब्दाची पायोण्यार आपण म्हणूया किंवा ह्या शब्दाची ज्या ज्यां ज्यांना श्रेय जातं त्या दुर्गा भागवत यांनी ही संज्ञा वापरली आणि आज तीच संज्ञा लोकसाहित्यच्या लोकसाहित्य म्हणून लोकसाहित्याच्या अभ्यासासाठी वापरली जाते ती आज रुळलेली आहेत यातील साहित्य शब्द इंग्रजीत लोर या शब्दासाठी पर्याय म्हणून वापरलेला आहे पण फोकलोर ह्या शब्दाच्या सर्व छटा साहित्य शब्दातून व्यक्त होत नाही असे प्रभाकर मांडे यांनी म्हटले आहेत प्रभाकर डॉक्टर प्रभाकर मांडे लोकसाहित्याचे अभ्यासक यांनी हे आपले मत मांडलेले आहेत असे आपल्याला दिसते दुर्गा भागवत यांनी साहित्य शब्द लोरचे शब्दशा भाषांतर म्हणून वापरलेले नाही तर संस्कृतमध्ये ज्या अर्थाने शब्द ज्या अर्थाने साहित्य शब्द वापरला जातो त्याच अर्थाने तो आहे साहित्य ही संज्ञा संस्कृत साहित्यशास्त्रात कथा कविता नाटक कादंबरी या सर्जनात्मक सामग्रीसाठी वापरले जाते बघा आता संस्कृतचा जर अभ्यास केला आपण तर संस्कृतमध्ये जे काही लिखित सा साहित्य आहेत तर साहित्य ही संज्ञा तिथे कथा संस्कृतमधल्या कविता असेल कादंबरी असेल नाटक असेल किंवा अन्य जे ले लेखन असेल त्याला त्या सर्व असलेल्या वाङ्मयाच्या प्रकाराला किंवा साहित्याच्या एकूण प्रकाराला धरून साहित्य ही संज्ञा वापरलेली आहेत संस्कृत काव्यशास्त्रात काव्य हा शब्द पद्य ह्या संकुचित अर्थाने योजलेला नाही आता काव्य हा शब्द बघा एकूणच सर्व साहित्याला काव्य असं म्हटलं जायचं संस्कृतमध्ये म्हणजे कुठलं काव्य आहे काय सं कोणतं काव्य लिहिलं की कादंबरी हे काव्य लिहिलं कविता हे काव्य लिहिलं नाटक हे काव्य लिहिलं कादंबरी हे काव्य लिहिलं जसं वाङ्मय असं म्हणतो तेव्हा संस्कृतमध्ये काव्य म्हणून पौराणिक सर्व ग्रंथांना रामायण महाकाव्ये किंवा महाभारत हे काव्य अशा पद्धतीने किंवा अठरा पुराणं तर हे सर्व ग्रंथ पूर्वी संस्कृतमध्ये होते म्हणून त्यांना काव्य महाकाव्य काव्य या अर्थाने म्हणजे काव्य ही एक व्यापक पद किंवा व्यापक शब्द संस्कृतमध्ये आहे काव्य शब्दाचा अर्थ व्यापक आहे ह्या सम शब्दाने समग्र साहित्याचा बोध घ्यावायचा असतो असं आपण लक्षात घ्यायला हवं त्यामुळे लोर आणि लिटरेचर अशी विभागणी पाश्चात्य अभ्यासक करतात हे मराठीतील लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी दुर्गा भागवत वगळता कोणी फारसे लक्षात घेतलेले नाही म्हणजे लोअर आणि लिटरेचर म्हणजे साहित्य आणि वाङ्मय वाङ्मय ही मराठीमध्ये एकूणच परिभाषा वेगळी आहेत असं अभ्यासक सांगतात त्यामुळे लोकसाहित्याच्या व्याप्तीसंबंधी प्रश्न तयार होतात मराठी विषयांतर्गत लोकसाहित्याचा अभ्यास करताना सांस्कृतिक मानवशास्त्रापेक्षा वेगळ्या दृष्टीने फोकलोरचा अभ्यास अभिप्रेत असणे आवश्यक आहे म्हणजे सांस्कृतिक एखाद्या अभ्यासकाने की लोकसाहित्याचा अभ्यास करताना नुसता संस्कृतीचा किंवा सांस्कृतिक अभ्यास करून भागणार नाही कारण त्यामध्ये त्याला मर्यादा येतात तर पाश्चात्य अभ्यासक जे आहेत त्यामध्ये ॲलन डंडेस यांचा विचार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि दुसरे जे अभ्यासक आहेत ते जे आहेत मॅथू जॉन मॅथू सॉरी दुसरे जे अभ्यासक आहेत त्यांचा विचार आपल्याला करायचा आहे तर बघा सांस्कृतिक मानवशास्त्र आणि वाङ्मय शाखेच्या अभ्यासकांचा फोकलोर ह्या अभ्यास पद्धतीमध्ये आणि उद्दिष्टांमध्ये मूलभूत फरक करणे आवश्यक असते या ज्ञानशाखेत फोकलोर मधील कोणत्या सामग्रीचा समावेश करावा याचा चिकित्सक विचार न करता मध्ये अभिप्रेत असणाऱ्या सर्वसामग्रीचा समावेश केला त्यामुळे प्रभाकर मांडे साहित्य शब्द विद्या ह्या व्यापक अर्थाने वापरतात हा वाङ्मय अभ्यास आहे याकडे दुर्लक्ष करून संस्कृतीच्या अभ्यासाची भूमिका प्रभाकर मांडे स्वीकारतात त्यामुळे संस्कृतीचा अभ्यास हा एक थोडंसं मर्यादित पातळीवर येतो पण वाङ्मयाचा अभ्यास हा अमर्याद पातळीवर किंवा साहित्याचा अभ्यास अमर्याद पातळीवर त्यामध्ये संस्कृती येते त्यामध्ये परंपरा येतात साहित्य वाङ्मय ह्या अभ्यासामध्ये त्यामध्ये सगळ्याच कला येतात म्हणजे नृत्यकला असेल खेळ असेल विधी असेल म्हणून लोकसाहित्य साहित्य ही परिभाषा मोठी आहे ती व्यापक आहे परंतु इथं संस्कृतीचा अभ्यास या परिभाषेने डॉक्टर प्रभाकर मांडे ही भूमिका स्वीकारतात साहित्याचा विद्यार्थी जेव्हा लोकसाहित्याचा अभ्यास करतो तेव्हा हा दृष्टिकोन संस्कृतीचा अभ्यासाचा नसून साहित्याच्या अभ्यासाचा असतो पण असा फरक मराठीतील लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी केलेला आढळत नाही ही बाब महत्वाची आहे या संदर्भात अलन डंडेस यांचे विचार लक्षात घेण्यासारखे आहेत लोकसाहित्याचे अध्यापन आणि अभ्यास पद्धती या दोन्हीमध्ये खूपच भिन्नता असल्याने नक्कीच अडथळे येतात लोकसाहित्याचा एकीकडे एक एक वाङ्मय शाखेशी तर दुसरीकडे सामाजिक शास्त्राशी संबंध असल्याने त्याबाबत सविस्तर सर्वेक्षण करणे अवघड होऊन बसलेले सर्वेक्षण करणे केवळ एक किंवा एकूणच ती सर्व माहिती एक एकत्रित करणे जमा करणे किंवा गोळा करणे हे आपल्याला त्यामुळे अडचणी त्यात येतात किंवा ते अवघड होऊन बसलेले आहे त्यामुळे सामाजिक शास्त्राशी असलेल्या लोकसाहित्याचा किंवा वाङ्मयाचा संबंध हा संबंध जर आपण अतिशय काटेगरपणे लक्षात जर घेतला तर आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल नाही तर साहित्य किंवा वाङ्मय याचा संबंध सामाजिक शास्त्रांशी किंवा संस्कृतीशीच बांधून ठेवला तर लोकसाहित्याचा अभ्यास करणं अवघड होऊन बसलेलं असते प्रभाकर मांडे यांचे वरील विवेचन लक्षात घेतास असे म्हणता येईल की प्रभाकर मांडे हे विल्यम थॉमस मगाशीचे मी नाव सांगत होतो विल्यम थॉमस यांच्या यांची संस्कृतीच्या अभ्यासाची मांडणी जशीच्या तशी ते साहित्य अभ्यासाला लागू पाहतात संस्कृतीचा अभ्यास करणे हे सांस्कृतिक मानवशास्त्राचे उद्दिष्ट असू शकते साहित्याच्या अभ्यासाचे ते प्रमुख उद्दिष्ट असू शकत नाही त्यामुळे प्रभाकर मांडे यांनी साहित्य संज्ञा सामग्री या अर्थाने वापरल्याने लोकसाहित्याच्या वाङ्मयीन अभ्यासाच अडचणी येतात म्हणजे नुसतंच लोकसाहित्य किंवा वाङ्मय याचा संबंध फक्त संस्कृतीशी लावला असे ला। तर वाङ्मयन अभ्यासाला अडचणी येतात असं हे आपल्याला मानवशास्त्राचे उद्दिष्टे सांस्कृतिक मानवशास्त्राचे उद्दिष्ट म्हणून जर वापरला तर हा अभ्यास परिपूर्ण होत नाही आत्तापर्यंतचे विवेचन लक्षात घेता लोकसाहित्य या संज्ञेतील दुसरे पद साहित्य विद्या वाङ्मय अशा वेगवेगळ्या नावाने उपयोजलेले जाते विद्याशब्दाची व्याप्ती अधिक आहे वाङ्मय शब्दात वैचारिक शास्त्रीय सामग्रीचा अंतर्भाव होतो त्यामुळे विद्या किंवा वाङ्मय हे दोन्ही शब्द लोकसाहित्यासाठी वापरणे पर्याप्त नाही योग्य नाही म्हणजे नुसतंच आपण घेतलं की विद्या किंवा वाङ्मय लोकसाहित्य म्हणजे लोकसाहित्य लोक आणि साहित्य साहित्य ही शब्द व्याख्या व्यापक ते सांगतात लोकसाहित्य हीच संज्ञा योग्य राहील प्रभाकर मांडे ज्या सामग्री अर्थाने साहित्य शब्द वापरतात तसा न वापरता संस्कृत साहित्यशास्त्रात सर्जनपर सामग्री ह्या अर्थाने तो वापरलेला आहे सर्जनपर तुम्हाला सांगितलं की सर्जन म्हणजे नवनिर्मिती किंवा नवीन लेखन किंवा नवकाव्य काव्य किंवा नवीन जे लेखक लिहितो त्याला सर्जनपर क्रिएटिव्हिटी असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वापरलेला आहे तोच अर्थ येथे गृहित धरावा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की लोकसाहित्यतील साहित्य या शब्दाची जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती आपल्याला ह्या सर्व विवेचनावरून लक्षात येतं तर ह्या अभ्यासासाठी लोकसाहित्य अशी संज्ञा असावी एकदा अशी संज्ञा निश्चित केली की लोकसाहित्याच्या व्याप्तीसंबंधी निश्चित भूमिका घेणे शक्य होईल लोकसाहित्याच्या व्याप्तीची नवी मांडणी सांगण्या अगोदर प्रचलित लोकसाहित्याच्या व्याप्तीचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे हे आपल्याला लक्षात येईल म्हणूनच आपण आज ह्या व्याख्यानामध्ये लोक अधिक साहित्य म्हणजे साहित्य ह्या शब्दाच्या मध्ये येणारा जो भाग आहे किंवा साहित्य या शब्दाच्या शब्दामध्ये समावेश होणारा जो भाग आहे त्याचं वेचन आपण इथे केलेलं आहे आता अजून साहित्य या शब्दाची काही विवेचन किंवा काही चर्चा आपल्याला ती करायची आहेत ती आपण पुढच्या व्याख्यानात करणार आहोत साहित्य म्हणजे अजून साहित्याच्या बद्दलची काही मतमतांतरे अभ्यासकांनी मांडलेले आहेत ते अजून एका व्याख्यानात करणार आहोत आणि नंतर साहित्य या शब्दाचा व्याख्यान किंवा साहित्य या शब्दावरची चर्चा आपली पूर्ण होईल आज इथे थांबत आहोत धन्यवाद